मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री रामकरण यादव दिनांक 20/12/2023 रोजी प्रवासी डब्बा कारखाना माटुंगा येथे पाहणी केली. त्यांनी सर्व उपनगरीय ट्रेन ओव्हरहॉलिंग उपक्रम तसेच मेल एक्सप्रेस नियतकालिक ओव्हरहॉलिंग उपक्रमांची व प्रवाशांच्या सुविधेवर विशेष लक्ष केंद्रित करून पाहणी केली. श्री रामकरण यादव यांनी भारदस्त गंज दुरुस्तीच्या कार्यशाळेची देखील पाहणी केली, जिथे त्यांनी एका डब्याची विविध गंज प्रवण भागाचे निरीक्षण केलं. त्यांनी सर्व महिला वेल्डर संघ अहिल्या आणि दुर्गा यांच्याशी संवाद साधला. त्यांनी माटुंगा कार्यशाळेच्या सर्व वेल्डिंग प्रक्रियेची आणि पद्धतीची सुद्धा पाहणी केली, जी ISO 3834 गुणवत्ता अनुपालन केलेल्या रेल्वे मार्गदर्शक तत्वानुसार आहे. सर्व अधिकाऱ्यांना संबोधित करताना महाव्यवस्थापकांनी देशातील वाहतुकीचे बदलते स्वरूप आणि त्यात मध्य रेल्वेच्या योगदानावर प्रकाश टाकला. कार्यशाळेच्या कामकाजाची कार्यक्षमता परिणामकारकता दोन्ही वाढवण्यासाठी त्यांनी ऑटोमेशन तंत्राचा शोध आणि अंमलबजावणी करण्याच्या महत्वाच्या बाबींवर भर दिला. श्री सुनील कुमार प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, श्री राजेश अरोरा प्रधान मुख्य अभियंता, श्रीमती विनीता वर्मा मुख्य कार्मिक अधिकारी आणि श्री SK सागर मुख्य कार्यशाळी अभियंता हे देखील महाव्यवस्थापकांच्या निरीक्षणादरम्यान उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.